खूप जास्त आहे आहे त्यामुळे माझा पहिला तो असतो त्याची उंची किती पुन्हा एकदा ज्यांनी कास्ट केलं त्यांनाच विचारलं नक्की बरोबर <laughs> का तुमचं दुसरं कोण आहे का त्याच्याशी वेगळं कोणतं नाव आहे का कितीच आहे कुत्र्याच <laughs> पिल्लूच खरा माझा हिरो आहे कारण मी त्याच्याबरोबर जास्त सीन करते राजपेक्षा मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चचकावर बर सागर आणि मुक्ता माझ्या फ्रेममध्ये दिसत आहेत त्यामुळे तुम्हाला कळलं असेल की प्रेमाची गोष्ट त्या सेटवरती आहे मी कसे आहात तुम्ही दोघं आणि किती एक्सायटेड आहात आता शो सुरू झालाय प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप छान मिळतोय काय सांगाल खूप भारी वाटतं आहे खूप मस्त वाटतंय मी तर दोन अडीच वर्षांनी आता टेलिव्हिजनकडे आले आहे त्यामुळे खूप ओवरवॉल्मिंग ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं आणि छान वाटतं आहे कारण एपिसोड्स आवडत आहेत लोकांना लोकांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि अर्थात जबाबदारीची पण जाणीव होते कारण ही फक्त सुरुवात झाली आहे अजून खूप लांबपर्यंतचा प्रवास व्हायचा आहे थोडासा रूढ दिसतोय तो अगदीच पासूनच आणि तो खरं तर नाही आहे राज त्याचा रूढ आम्हालाही माहिती आहे किती मजा येणार आहे कॅरेक्टर करायला मला तरी खूप मजा येते है आणि जसं आता सा हिने सांगितलं तसं एक्साइटमेंट आहे जबाबदारीची जाणीव आहे सगळ्या गोष्टी कसं आहे पहिल्यांदाच स्टार प्रवाहावरती आम्ही काम करतो आहे आणि त्यामुळे स्टार प्रवाहाने जो विश्वास ठेवला आहे आम आमच्यावरती त्याच्यासाठी त्यांचे खूप आभार आणि प्रेक्षकांनी जसं प्रोमोला प्रतिसाद दिला पहिल्या दोन एपिसोडला प्रतिसाद दिला तसं मला वाटतं येणाऱ्या सगळ्याच एपिसोड्स आणि आमच्या पूर्ण मालिकेच्या टीमवरती असंच प्रेम करतील येस नक्की बरं त्याचबरोबर एक लहानशी मुलगी दिसते खरं तर लहान मुलांसोबत काम करणं सोपं नाही आहे तितकं जरी ते किती गोडगोंडस वाटत असलं तरी काय सांगाल कशी आहे सई गोड आहे नवीन आहे कामाचा तेवढा अनुभव नाही आहे पण मला असं वाटतं तिच्या छान भाबडेपणामुळे तिच्या गोड स्माईलमुळे ती लोकांना आवडेल बरं तुम्हा दोघांचं पहिल्यांदाच भेटणं कसं झालं होतं आणि काय विचार होता जेव्हा राज तुझ्या अपोजिट कास्ट झाला त्याची उंची किती आहे मला जेव्हा राजचं नाव कळलं तेव्हा मी सगळ्यात पहिले गुगल गेलं आणि त्याची उंची किती बघितलं कारण मला टॉल मुलं म्हणजे जनरली आता माझी हाईट खूप जास्त आहे त्यामुळे माझा पहिला कन्सर्न तो असतो बट त्यांनी म्हटलं आहे बाबा थोडासा उंच आहे माझ्या पे माझा हा कन्सर्न होता राज सगळ्या तू माझी कमी आहे का बघितलीच का नाही माझं काहीच नव्हतं मी पुन्हा एकदा ज्यांनी कास्ट केलं त्यांनाच विचारलं नक्की बरोबर कास्ट तुमचं दुसरं कोण आहे का तेजस्वी वेगळं कोणतं नाव आहे का की तीच आहे ती म्हणली नाही नाही तीच आहे आणि आमचं फायनल झालेलं आहे कास्टिंग आणि तुम्हीच दोघे करताय तर माझ्यासाठी खूप एक्साइटमेंट होती कारण ऑबियसली मी नवीन आहे किती जरी म्हटलं तरी आणि हिचा अनुभव खूप आहे इंडस्ट्रीमधला तर मला असं होतं की यार खरंच ह्यांनी बरोबर कास्टिंग केलं आहे हे खरंच असं मला सांगतायत का तर माझंही एक्साइटमेंट ही वेगळ्या लेवलची होती उंची वगैरे <laughs> <laughs> एक घरच आहे होत पण पण बरोबर आहे तुझं सुद्धा <laughs> नाही पण सेटवर आल्यानंतर राची अभिनयाची उंची छान आहे त्यामुळे मला मजा येते त्याच्याबरोबर काम करायला तू बरोबर माझ्याबद्दल बरं मैत्री इथेच झालेली तुमची दिसून येते मालिकेत सुद्धा वेगवेगळे कलाकार आहेत अगदी आपल्या ताई ज्या तुमच्या आईची भूमिका साकारत आहेत त्या संजीवनी ताई त्या पण खूप छान छान प्रकारे कारण त्यांच्या भूमिका सुद्धा प्रेक्षकांपर्यंत तितक्याच पोहोचतात काय ये मजा येते त्यांच्यासोबत सीन करायला हो खूप मजा येते त्यांच्यासोबत असेल किंवा इतर फॅमिली मेंबर्स आहेत माझे मित्र आहेत आणि सगळ्यांसोबतच खूप मजा येते आता कुठे हळूहळू आमचं बॉन्डिंग हळूहळू एक एक दिवस जसं आम्ही सेटवरती घालवतोय कारण ती बॉन्डिंग केमिस्ट्री ही स्क्रीनवरती पण दिसली पाहिजे आणि तितकीच चांगली तुमची ऑफस्क्रीन पण असली पाहिजे तरच ते तुम्हाला स्क्रीनवरती तितकं चांगलं दिसतं तर हळूहळू आम्ही एकमेकांमध्ये म्हणजे असं बोलतो ना एक भट्टी जमते तसं हळूहळू जमती येते आणि आय होप की ती अजून चांगल्या चांगल्या पद्धतीने जमेल त्याचसोबत तुझा एक छोटा प्रे पेट आहे क्यूटचा तो काहीतरी धुमाकूळ घालणार आहे असं दिसतंय आम्हाला तुझी मैत्री किती झाली आहे त्याच्यासोबत म्हणजे खूप मैत्री झाली झाला एवढा माझी थोडी कमी झाली झाला एवढा आता माझी अजून थोडी कमी झाली हो आहे पण बुबू खूप पटापट मोठे होत जाते पण आहे डेफिनेटली आहे आणि ह्या सिरियलमध्ये जेवढी तुम्हाला सही अडॉरेबल वाटणार आहे तितकंच ते कुत्र्याचं पिल्लू जे आहे आमचं पप्पी ते पण तुम्हाला बघायला तेवढीच मजा येणार आहे आणि खरं सांगू तर मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की ते कुत्र्याचं पिल्लूच खरा माझा हिरो आहे कारण मी त्याच्याबरोबर जास्त सीन करते राजपेक्षा बाबरे <laughs> ही धमाल आहे तेजश्रीची खरंच इतका धमाल कॅरेक्टर म्हणजे इतकं सगळं कॅ कॅमेरा वगैरे सांभाळून एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू सांभाळायचं आहे तारेवरची कसरत आहे ना गई हो मेजर खूपच पण मजा येते कारण की असं एखादं छोटंसं पेट म्हणा किंवा छोटंसं लहान मूल म्हणा सेटवर असलं की एक वेगळी एनर्जी असते तुमच्या सेटवर काम करताना त्यामुळे ती सतत असते आम्ही ऑन टोज असतो की अरे जवळ येईल का म्हणून भयंकर खूप छान खूप छान कारण ही जे रंगतदार दिसून येत आहे ना ते स्क्रीनवरती बघणं तितकं सुंदर आणि छान असणार आहे हे आता बघून घ्या कारण वर एवढे बरे नाही बघत मी बस बरं एक सांगायचं अजून राज इथे बसलाय आणि राजच्या समोर त्याची बायको बसली आहे <laughs> इंटरव्ह्यूमध्ये नाही बोलवत आहे मी <laughs> तिला तिची <laughs> काय रिॲक्शन असते जेव्हा जो आज छान प्रोमो आला तेजश्री तुझ्या सोबत आहे इतक्या छान छान हिरोइनीज आहेत अपूर्व आहे की तिची रिॲक्शन काय काय अच्छा काम करू काय बडे बडे लोक काय बाकी काहीच नसतं काम चांगलं कर दॅट्स इट वाव येस थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा मी परत परत येत येईन कारण इतकं छान तुमची कास्टिंग आहे इतकी छान भट्टी जमली आहे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच